आज जन्मदिनाच्या निमित्ताने असलेल्या या कार्यक्रमात आपणचं मोठेपण सांगितलं जात असताना सगळ्यात आनंदाची गोष्ट मला काय जाणवली असेल तर उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले तरुण आज या ठिकाणी मला तिने दिसत आहेत. आणि म्हणून आमचा अमित असेल, आमचा अतुल असेल, अतिशय आनंद वाटेल आम्ही की तुम्ही उद्याच्या महाराष्ट्राचं चित्र तरुणांनी अतिशय सकारात्मक असं उभं करण्याचा पण केलेला आहे आणि त्यातून उद्याचा सुवर्णकाळ महाराष्ट्रात दिसणार आहे. हे सकारात्मक चित्र डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे आपणचं जन्मदिन साजरं करणं. भाऊ असतील किंवा आप्पा असतील, ही प्रतीकं, ही कारखाना उभा केला, शिक्षण संस्था उभी केली, मयूर उभी केली, अशी संस्था उभी करणारी नुसती प्रतीकं नाही, महाराष्ट्राला सकारात्मक दृष्ट्या उभं करण्याची ताकद असलेले हे वैचारिक कृतीचे नेते होते. आणि म्हणून इंद्रजीत, तुमचं भाषण ऐकताना भाऊंचा तो बौद्धिक वारसा मला तीव्रतेने जाणवला. मदनरावनं मगाशी सांगत होतो, जेव्हा आप्पा गेले दादांकडे कृष्णा मेडिकल कॉलेजच्या वेळी, तर दादा खाली धरायला फाईल घेत नसत, हातावर कागद धरत असत. आणि हातावर कागद धरून दादांनी त्याच्यावरही वाक्य लिहिलं, या वैद्यकीय कॉलेजला परवानगी देण्यात येत आहे. काय विलक्षण माणसं होती. एक आदिवासी मुलगा एम पी एस सीच्या परीक्षेत 3 वेळा नापास झाला आणि एकदा 3 नापास झाल्यावर तो पुन्हा एम पी एस सीला बसता येत नाही. म्हणून एक शिवाजीराव मोघे नावाचा त्यावेळेचा आमदार आताचे मंत्री दादांकडे घेऊन गेले, दादा हा आदिवासी मुलगा पास होऊ शकला नाही, अट अशी आहे की 3 बसल्यानंतर 5 झाला नाही तर पुन्हा बसता येत नाही, त्याला एक संधी द्या. दादांनी कागद घेतला आणि लिहिलं, हा पास होईपर्यंत याला परवानगी देण्यात आली. साहेब तो आज परभणी जिल्ह्याचा डेप्युटी कलेक्टर आहे. बाबा आले बरं झालं, वहिनी आल्या बरं, जास्त चांगलं झालं. पण बाबा येऊन आश्वासन देऊन गेले असते ते विसरून गेले असते. वहिनी आता गेल्यावर रात्री नक्की सांगतील एक करा आणि एक करा. पतंगराव 3 जागा भरून टाका, शिल्लक ठेवू नका. आणि म्हणून हे सांगतानाही वाटतं, या माणसाने जी कामं उभी केली तोड एक होत्याला, गाड्या नव्हत्या, असलेल्या गाड्या तर त्याला ते दांडे घालून अशा स्टार्ट करायला लागायच्या. काळ काय होता तो, मोबाईल नव्हते. आता इथून पतंगराव उतरले की त्यांचं पी ए म्हणेल, ए कुठं आहे गाडी लाव. कुठं गाड्या लावायला, गाड्या कुठे होत्या, फॅक्स कुठे होते, तिकडे लॅपटॉप कुठे होते, काय होतं तेव्हा. ते काही नसताना या माणसांनी जे प्रचंड नंदनवन मारवावर उभं केलं, त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या त्या बौद्धिक उंचीला तोड नाही. मी तुम्हाला सांग, यशवंतराव भाऊंचा झेंडा, मंत्री म्हणून किती बुद्धिमान माणूस होता, मुख्यमंत्र्यांच्या कृतीचा माणूस होता. की रोजगार आम्ही, रोजगार आम्ही, रोजगार आम्ही तुम्ही म्हणता ना, त्याला नाव होतं मागेल त्याला काम. वसंतराव नाईकांनी सांगितलं, मागेल त्याला काम योजना आहे. यशवंतराव मोहिते मंत्रिमंडळात म्हणाले, साहेब माझ्या या नावाला आक्षेप आहे. का? मागेल त्याला काम, मागितलं नाही तर मला हमी शब्द पाहिजे, गॅरंटी. तो शब्द भाऊन मिळाला. आज काय होतं पतंगराव, खरं सांगू तुम्हाला, तुम्हाला म्हणून सांगतो, बाहेर सांगू नका कोणाला. 90% चांगली कामं चालू आहेत, 90% प्रामाणिक लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत. गेल्या परवाच्या दुष्काळात तुम्ही सगळे नेते मंडळी असं बोलत होतात की पाणी नाही आणि चारा नाही, धान्य नाही असं बोलत नव्हतात. 72 दुष्काळात तुम्ही काय बोलत होतात, धान्य नाही, चारा नाही आणि पाणी नाही. 40 वर्षानंतर धान्य नाही असं तुम्ही बोलत नाही आहात. का बोलत नाही आहात, कसं धान्य निर्माण झालं?
सचिन तेंडुलकरनी 100 रन्स काढल्या तर तुम्ही जोरात टाळ्या वाजवता. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 22 यार्ड नाही, या टोकापासून त्या टोकापर्यंत हातात नांगर घेऊन हजारो सेंचुऱ्या काढल्या, आम्ही एक टाळी सुद्धा वाजवली. तर प्रचंड काम गेल्या 50 वर्षात महाराष्ट्राचं झालं, त्याची दखल दुर्दैवाने आम्ही पत्रकार मित्रांनी घेतली नाही. 90% चांगलं काम या महाराष्ट्रात उभं राहिलं, त्याला 10% सुद्धा प्रसिद्धी नाही, आणि 10% चुकीच्या लोकांच्या चुकीच्या कामाला आमच्याकडे 90% प्रसिद्धी आहे. त्यामुळे चित्र आज विसंगत झालेलं आहे, आणि म्हणून सकारात्मक चित्र उभं करणं हे आज तुमच्या तरुण पिढीसमोर मोठं आव्हान आहे असं मी मानतो. आणि म्हणून अतुल, तुझ्या मागे सगळे लोक उभे आहेत, आम्ही भैया तुमच्या मागे सगळे लोक उभे आहेत, आणि माझ्यासारखा जो पत्रकार आज 75 परत आलेला आहे, आम्ही एक सकारात्मक चित्र महाराष्ट्राचं उभं करण्याचा प्रयत्न करतोय. मी यशवंतरावांची 100 भाषणं करत महाराष्ट्रात फिरलो, पण हा माणूस कोण आहे महाराष्ट्राला सांगायला पाहिजे.